गोरगरिबांच्या प्रॉपर्टी ताबा घेणे, त्यांच्या जमिनी नावावर घेणे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. त्यांना वेळ नाही ना, त्यांच्या मागे लोक जिल्ह्यातलं काय त्यांच्याकडे राज्य आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही ना. पोलीस प्रशासन हे पाहायला वेळ नाही. डिप्युटी सी एम सुद्धा काय प्रकार चालू आहे सगळ्यांना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. मी सुद्धा एक आमदार आम्हाला सुद्धा कधी विश्वासात घेतलं जात. बाळासाहेब थोरात माजी महसूल त्यांना विश्वासात घेतलं नाही. आज आपला शंकरराव गडाकर आज मोर्चा काढला होता नेमकं काय विषय होता काय या मोर्चामागं हेतू हा होता की नगर शहरामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये वास्तविक पात्र राज्यात सर्रास प्रकारे काही गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी ज्या प्लॉटवर कोणाचं लक्ष नाही अशा प्लॉटवर ताबा मारणे, ज्यांचे जुनी त्या सातबाऱ्यावरले नाव मयत झालेले त्यांचा त्या कागदपत्र बनवले आधार कार्ड बनवले आणि त्या खरेदी करणे असा बऱ्याच दिवसापासून प्रकार चालू आहे. अशा काही तक्रारी या ठिकाणी समोर आल्यानंतर आम्ही कलेक्टरला त्या ठिकाणी या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि यामध्ये जे दोषी असतील त्यामध्ये अधिकारीसुद्धा दोषी शेवट अधिकाऱ्यांच्या संदर्भातशिवाय काही गोष्टी होत नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन असो यावर कारवाई झाली पाहिजे. कारण एकदम गोरगरिबांच्या प्रॉपर्टीवर ताबा घेणे, त्यांच्या जमिनी नावावर घेणे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. त्या गोष्टीला आळा बसतात पाहिजे. याची सुरुवात जरी नगरमधून झाली पण याचा परिणाम राज्यात होईल. राज्यात बऱ्याच ठिकाणी असे प्रकार चालले. जिल्ह्यात सध्या पालकमंत्र्यांनी पोलिसांची स्वतंत्र अशी बैठक घेतली म्हणजे या संदर्भामध्ये कसं बघताय तरीचं त्यांना वेळ नाही ना. त्यांच्या मागे लोक मोठा लागतात जिल्ह्यातलं काय त्यांच्याकडे राज्य आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही ना. पोलीस प्रशासन हे पाहायला वेळ नाही, त्यामुळे त्यांना दूर देण्यापेक्षा आपलं पोलीस प्रशासनानेच लक्ष घातलं पाहिजे. नगर शहरामध्ये CCTV लावले उत्तर म्हणजे त्यांच्या दृष्टीने एकदम चुकीचं उत्तर आहे. म्हणजे जबाबदारी झटकून देणे याला म्हणतात हा प्रकार आहे. कारण कुठला पण अधिकारी 2 वर्ष झाल्यानंतर दोषी भरतील मग त्या अधिकाऱ्याने नवीन अधिकाऱ्याने तेच म्हणायचं का मी नवीन आलो आहे मला जरा अनुभव घ्यावं द्या असं काही नसतं. ही जबाबदारी ढकलून देण्याचा प्रकार आहे. शेवट त्यांनी आपण कुठंतरी जिल्ह्यामध्ये आपण प्रशासनावर त्या ठिकाणी लक्ष घालण्यात कुठेतरी कमी पडतो. जी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे जबाबदारी न घेता कुठेतरी जबाबदारी ढकलून देण्याचा प्रकार आहे. तालुक्यामध्ये अनेक कामं जे आहे आलेल्या निधी वाटपामध्ये काहीतरी मतभेद होतात म्हणजे आम्हाला समजून घ्यावं लागेल काय करावं लागेल. एकट्या शिर्डीला डबल निधी आहे दुसरीकडे नाही. त्याच्यापेक्षा जरी गेला तरी आम्हाला त्याला दोष द्यायचा नाही पण सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन समतोल निधी DPTC वाटला पाहिजे. आता जिल्हा परिषदमध्ये काय प्रकार झाला तर प्रशासन आणि DPTC सुद्धा काय प्रकार चालू आहे सगळ्यांना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. मी सुद्धा एक आमदार आम्हाला सुद्धा कधी विश्वासात घेतलं जात. बाळासाहेब थोरात माजी महसूल त्यांना विश्वासात घेतलं नाही. आज आपला शंकरराव गडाकर म्हणजे हे एकतर्फी चाललेला प्रकार आहे. ते दुसरं असं तुम्ही कामानिमित्त आता जिल्हाधिकारी कुठून आलं काय आलं आम्ही काही लक्ष दिलं नाही. आम्हाला एवढं वेळ पण नाही लक्ष देण्याला. तुम्ही कोण कलेक्टर वापरता आलं मग कोण कलेक्टर वापरता रोज येऊन बसतं मग आम्ही काम करणारी माणसं आहे आणि कामाला मोठं आणि गोष्टीनं काय की लोकांना जे वाटतं ते आता पूर्ण येईल नसेल.